शर्टपर्यंत पाहावा. शिक्षण शुल्क न घेण्याबाबत महाविद्यालयांना सूचना, शासन परिपत्रक निर्गमित. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळीसर क्लासेस. चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. 2 सप्टेंबर 2024 आर्थिकदृष्ट्या मागास EBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग SEBC, प्रवर्गातील पात्र विद्यार्थी विद्यार्थिनीकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाअंतर्गत आरोग्य विज्ञानाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे विविध पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास EBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC व इतर मागास वर्ग OBC प्रवर्गातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते. राज्यातील ह्या मुले व मुली यांना 100% शिक्षण व परीक्षा शुल्क माफ. आतापर्यंत आरोग्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना मुले व मुली शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या 50% रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती. परंतु आता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित वरील प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 50% ऐवजी 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिक्षण शुल्क न घेण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयांना सूचना. आर्थिकदृष्ट्या मागास EBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC व इतर मागास वर्ग OBC ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञानाच्या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेताना त्यांच्याकडून शिक्षण शुल्क नाकारण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयांना संस्थांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे आरोग्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांना 100% शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती आणली आहे त्यांच्याकडून प्रवेशाच्या वेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा. ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना 50% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती आणली आहे त्यांच्याकडून फक्त 50% शिक्षण शुल्क घेऊन त्यांना प्रवेश देण्यात यावा. शैक्षणिक संस्थांना योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन संबंधित योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना DBT पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे. आर्थिकदृष्ट्या मागास EBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC, इतर मागास वर्ग OBC या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम 100% परीक्षा शुल्काच्या रकमेचा भरणा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडे करावा. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत परीक्षा शुल्काची योजनेप्रमाणे अनुज्ञा असलेली रक्कम योजनेअंतर्गत अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट जमा करावी. तसेच शिक्षण शुल्काची अनुज्ञेय रक्कम संस्थेच्या महाविद्यालयाच्या बँक खात्यात थेट जमा करावी. प्रवेशाच्या वेळी संस्थांनी विद्यार्थ्याकडून शिक्षण शुल्काचा भरणा करून घेतला असल्यास सदर रक्कम संस्थेने विद्यार्थ्यांना परत करावी. वरील सूचना आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबई यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व शिक्षण संस्थांच्या तसेच विद्यापीठाच्या निर्देशनास आणून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शासन निर्णय पाहूया. विद्यार्थी विद्यार्थिनीकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबत महत्त्वपूर्ण 30 ऑगस्ट 2024 महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबोळीसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक येथे तुम्ही डाउनलोड करू शकता.